हॅलो, हवामान तज्ज्ञ तोडकर साहेब बोलता का? हो बोला बोला। साहेब, मी वाई मंठा तालुक्यातून बोलतो. हाँ बोला ना। साहेब, आज 16 तारीख, 16, 17, 18 तारीख हवामान कसं राहील अंदाज? आता 16 तारखेला जालना वासू द्या, जालना मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू होणार आहे आज। बरोबर. हाँ, आणि 17, 18, 19 पर्यंत पावसाचा जोर जास्त वाढणार आहे। जसं की 17 ला मेघगर्जनेसह पाऊस जालना, हिंगोली, असोल, वाशिम, इकडे बीड, लातूर वगैरे ठिकाणी वाढणार आहे। आणि जे पश्चिम महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्राला आजपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे। जे म्हणजे त्यातले काही हां, पंढरपूर, बार्शी वगैरे जिल्हे असतील ना, अशा जिल्ह्यांना। आणि हिंगोलीला मात्र पुढचे 3 ते 4 दिवस काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी येलो अलर्ट आणि रेड अलर्ट आहे। अच्छा म्हणजे अच्छा आपण त्याच्यामध्ये मध्यम ते जोरदार किंवा अतिवृष्टीची सुद्धा शक्यता हिंगोली सारख्या जिल्ह्यांना आहे। अच्छा अच्छा साहेब, पण बाकी हवामान तज्ज्ञांनी तर 17, 18 तारखेनंतर म्हणजे पावसाचा जोर कमी होईल, 19 नंतर थंडी सुटेल असं सांगितलं होतं. आता कसं आहे माहितीये का, आपण जे तोडकर हवामान अंदाजाचे व्हिडिओ आहेत, हां. आपण जवळपास मागील 1 वर्षापासून याचा अभ्यास पूर्ण केलेला आहे। आणि माझे व्हिडिओ जसे की लोक काय करतात की जे वेदर इन्फॉर्मेशन असतात हां. त्यानुसार माहिती देत असतात, पण जे आपले जे व्हिडिओ असतात ना, जे वेदशास्त्रामध्ये जे काही चिन्ह असतात पर्जन्य अंदाजाचे त्याच्यावरती अवलंबून असतात। त्यामुळे मी मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना ओढून सांगितलं होतं, त्याची व्हिडिओ पण आपण आहेत पुराव्यासाठी, तुम्ही बघू शकता 12-13 तारखेला, की मित्रांनो थंडीऐवजी पाऊस पुन्हा सुरू होणार आहे, ऍक्टिव्ह होणार आहे। तुम्ही जी तुम्हाला 17-18 तारीख थंडीसाठी भेटलेली, ह्याच तारखेला गर्मी तयार होऊन पुन्हा पाऊस होणार आहे। कारण की 15 तारखेला विश्रांती होणार होती, हे आपल्याला त्या चिन्हाच्या आधारावर दिसलेलं होतं आधीच। पण शेतकऱ्याला कसं आहे माहिती का, काही काही अभ्यासकांचं याच्या आधी त्यांना ते पटलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं पटायला थोडा वेळ लागणार आहे। आणि ही जी माहिती आहे ना, ही शेअर करायला शेतकरी थोडस हे करतात नवीन अभ्यासकांची। नाही नाही साहेब, जवळपास जुलै महिन्यापासून मी तुमचाच अंदाज बघतोय. मी तुम्हाला एकदा मागे कॉल पण केला होता की जेव्हा मला हार्वेस्टिंग करायची होती सोयाबीन, म्हणजे मळणी तर काढायची होती. तुम्ही जिजाऊ क्लोचिंग कसे उभारले सर ना? हो, मी हो, तुम्हाला केला होता कॉल तुम्ही, बोला ना, केला होता। त्यावेळेस मी तुम्हाला बरोबर 2 वाजता कॉल केला होता, मला मळणीतून सोयाबीन काढायची होती. तर तुम्ही सांगितलं होतं हो रात्री 7 नंतर पाऊस सुरू होईल, तोपर्यंत तुम्ही सोयाबीन काढून घ्या. हो तर मी कारण की बरोबर तुमच्या अंदाजानुसार मी बोला। बरोबर 6, 6:30 वाजेपर्यंत सोयाबीन माझी सुखरूप घरी आली, आणि नंतर खरोखर 7 वाजता पाऊस सुरू झाला. कसं आहे माहितीये का, अजून आपल्यावरती फारसा लोड नाही शेतकऱ्यांचा, कारण की काही शेतकरी अजून आपल्याला अजून परिचय नाही, त्याच्यामुळे आपण गाव पातळीवर अंदाज दिले होते आणि ते त्या पद्धतीने सक्सेस झाले। मला तुमच्या गावातून काही जणांचे कॉल पण आले होते, तुम्ही त्यांना पण विचारू शकता। आणि बरेच अशा ठिकाणी पावसाचा जोर आपण सांगितल्या तशा पद्धतीने झालाय, आणि आपल्यापर्यंत अजून जवळपास 20-25 हजार शेतकऱ्यांपर्यंत आपले मेसेज पोहोचतात। पण काही शेतकरी काय करतात, आपल्या पुरतीच ही माहिती मर्यादित ठेवतात। त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना सांगितलं की माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे ते तुमच्या ग्रुपमध्ये पण सामील करून घ्या, आणि तोडकर हवामान अंदाजाचे व्हिडिओ तुम्ही बघायला, मेसेज बघायला हे करा, सुरुवात करा। कारण नंबर काय, कोणता नंबर, व्हॉट्सअप नंबर कोणता साहेब आपला? हा 90-11 का? हा 90-11-09-32-36 हा नंबर आहे व्हॉट्सअप, तुम्ही नोट करून घेऊ शकता। कारण काय माहितीये का, आणि जितके होईल तितके शेतकऱ्यांना माहिती द्या। आता जी थंडी तिथं गायब होईलच, पण आता 20 नंतर पुन्हा पावसाचा जो थोडासा विश्रांती घेणार आहे। आणि जे 25-26 ला पाऊस सुरू होणार होता, परत पाऊस सुरू होणार आहेच, तो पाऊस हिंगोली मार्गे येणारा जो पाऊस आहे ना, जो आपण ज्याला पूर्व विदर्भ म्हणतो, त्या पूर्व विदर्भामध्ये 28-27 ला पुन्हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे। पाऊस पूर्णतः गेलेला नाहीये। तुम्ही बर असं समजा, ज्या दिवशी तुम्हाला दुपारच्या वेळेला कडक थंडी उन्हामध्ये सुद्धा जेवण करताना सुद्धा हिव वाजेल, ठीक आहे, हा त्याच दिवशी समजा की तुमच्या भागातून पाऊस गेलाय म्हणून। अच्छा आणि अच्छा हा, हे काही चिन्ह असतात जे माझ्याकडे भरपूर चिन्ह आहेत, असे जवळपास 42-43 चिन्ह आहेत, त्या चिन्हाच्या आधारावरती माझे अंदाज आहे। त्यामुळे माझे अंदाज आतापर्यंत 100% अचूक ठरलेले आहेत। नाही नाही खरोखर आम्ही अनुभवले सुद्धा ते. आणि म्हणजे असं खरोखर तुम्हाला सांगता येईल की पहिलं असं वर्ष की एवढ्या पावसामध्ये देखील सोयाबीन शेतकऱ्यांनी काढली, पण अजिबात डागी झाली नाही किंवा ती खराब झाली नाही, म्हणजे केवळ हो, आपल्या पण हे मला अंदाजामुळे की तुम्ही सांगितलं की दुपारपर्यंत काढा, दुपारी जमा करून झाकून ठेवा, की केवळ तुमच्या कालच्या त्या मेसेजमुळे मी काल सुरुवात केली आणि दुपारी झाकून ठेवली, पण आज थोडं वातावरण बदलल्यासारखं वाटलं म्हणून मी तुम्हाला कॉल केला. नाही, काल मी मेसेज दिला होता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, मेसेज दिला होता आणि काही ग्रुपमध्ये मी अजून मला शेतकऱ्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी ऍड केले, त्यांना मी तो मेसेज देतोय वेळेच्या वेळेवर। पण थोडासा लोड वाढत असल्यामुळे मी काय केलंय, युट्यूब वरती व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे। कारण की युट्यूब मध्ये व्हिडिओ दिल्याच्या नंतर काय होतं, सविस्तर माहिती त्यांना मिळते। आणि थोडक्यात हवामान अंदाज जरी सर्च केलं युट्यूब बरोबर. वरती, तर तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील। आणि तुम्हाला पुन्हा थोडक्यामध्ये मी एक अंदाज सांगून टाकतोय, विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत जोर कायम असणार आहे। मराठवाड्याला 19 तारखेनंतर जोर हळूहळू कमी होणार आहे, आणि 20 नंतर वातावरण क्लिअर होऊन जवळपास 25 तारखेपर्यंत टेन्शन नाहीये।
5 दिवस. म्हणजे दिवाळी आहे समजा कुरडी आपली. दिवाळी म्हणजे 25 नंतर सुरू होणार आहे. दिवाळी किती तारखेला आपली यंदा? 24 ना, 24. हा 24 ला. हा बरोबर. आणि थोडी कोरडी राहणार आहे आणि 26 नंतर पाऊस पण ऍक्टिव्ह होणार आहे. पण पूर्व विदर्भासाठी 25 तारखेलाच पाऊस येईल बरं का? ठीक आहे, ठीक आहे सर. ठीक आहे, शेतकऱ्यांना कळून टाका तुमच्या गावातील आणि सांगत करा. ठीक आहे, धन्यवाद सर, कॉल केल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद.